कल्याण स्टेशन परिसरात आयकर विभागाचे उपायुक्त व वाहतूक पोलिसांचा भर रस्त्यात गोंधळ. नो एंट्री मधून गाडी आणली म्हणून लायसन्स व कागदपत्रांची विचारणा केली म्हणून अधिकाऱ्यांनी घातला गोंधळ. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्याचे काम करत असलेल्या डीबी पुंड नावाच्या वाहतूक कर्मचाऱ्याने आयकर विभागाचे उपायुक्त असलेले धीरेन कुमार या अधिकाऱ्याची गाडी नो एंट्री रस्त्यावर अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली. मात्र आपण आयकर विभागाचे उपायुक्त असून आपली गाडी अडवण्याची हिम्मत कशी झाली असा जाब विचारत संबंधित अधिकाऱ्याने वाहतूक पोलिसांची उज्जत घातली. तब्बल एक तास गोंधळ घातला. सध्या वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारून अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाईचा रिपोर्ट पाठवला असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानेही वाहतूक पोलीस उद्धट बोलत असल्याचा आरोप करत वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार केली आहे. ते सांगतात मला पोलीस कमिशनर आहेत उपायुक्त मुंबईचे, मी तुम्हाला लायसन दाखवत नाही. त्यांना लायसन विचारले असता ते रॉंग साईडने आले होते, ट्रॉफिक जाम होती. त्यांना मी विचारलं होतं सर आपण लायसन दाखवा मला, आपल्यावर कारवाई करावं लागेल. तर ते मला म्हणतात की मी पोलीस उपायुक्त आहे, मला तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला कळतं आहे का, हिंदीमध्ये हे उपचार वापरले, आप किससे बात कर रहे हो. आणि मला म्हणतात आपके अधिकारी को मैं कंप्लेंट करता हूँ विनाकारण घेणं ना देणं. मी त्यांना हेच विचारलं सर आपका लायसन ओरिजिनल मेरे को आपका मांगता है या तो एम परिवहन डिजी लॉकर दिखाओ, आप अधिकारी हो आपको मालूमात मांगती है मालूमात की कौन सी चीज लगती है कौन सी नहीं है. नाही नाही फाईन नाही लावणार, आता मी फाईन त्यांचा ही चलन करतो. मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलेलं आहे आणि तशी मी डायरीला नोंद घेतो की अमुक अमुक अधिकारी मला येऊन धमकून जोर जबरदस्ती करून दादागिरी करून मला कंप्लेंट तुम्ही का केली, म्हणजे माझ्या नावाने पावती माझ्या गाडीवर ही चलन का मारलं म्हणून माझ्या नावाने कंप्लेंट कायदेशीर करणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.